वेलकम बैक टू माय चैनल पूजाज किचन आणि बरेच काही आणि मी आहे पूजा। जर तुम्ही माझ्या चॅनलला आतापर्यंत सब्सक्राइब केलं नसेल तर लवकर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, म्हणजे माझ्या नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। नैसर्गिक सुंदर अशा केशरी रंगाचा मऊ लुसलुशीत आंब्याचा शिरा सर्वांनाच आवडतो। याची जर परफेक्ट रेसिपी आणि प्रमाण माहिती असेल तर तो करायला अगदी झटपट आहे। चला तर मग बघूया हा आंब्याचा शिरा कसा बनवायचा। सर्वप्रथम आपण रवा भाजून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालणार आहे आणि तूप वितळल्यानंतर मी एक कप बारीक रवा घालून परतून घेणार आहे। या ठिकाणी आपल्याला गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे। आपल्याला रवा सतत परतत राहायचा आहे। 3 ते 4 मिनिटांसाठी रवा भाजून घ्यायचा आहे। रव्याचा थोडा वास आला की समजायचं रवा भाजून झालेला आहे। त्यानंतर गॅस बंद करून रवा प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ। त्यानंतर पुन्हा आपल्याला गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये घालायचं आहे 3 चमचे साजूक तूप। तूप वितळल्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत काही ड्रायफ्रुट्स। मी इथे काजूचे आणि बदामाचे तुकडे घेतले आहेत। आपल्याला हे छान लालसर होईपर्यंत तुपामध्ये परतत राहायचं आहे। हे बघा, आता हे थोडे लालसर झालेले आहेत। त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 1 वाटी आंब्याच्या फोडी आणि परतून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आंब्याच्या फोडी शिजत आहेत आणि थोड्याशा वितळलेल्या पण आहेत। आंब्यांच्या फोडी घातल्यामुळे शिराला खूप छान चव येते। आता आपण यामध्ये घालणार आहोत 1 छोटी वाटी आंब्याचा गर आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। या ठिकाणी आंब्याचा आणि साजूक तुपाचा खूपच छान असा वास येतोय। तुम्ही बघू शकता हे परतून झालेलं आहे। आता आपण यामध्ये रवा घालून मिक्स करून घेऊ। या ठिकाणी आपल्याला सतत परतत राहायचं आहे। रवा आणि आंब्याचं मिश्रण पूर्ण एकजीव झालं की आपण त्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत। आपल्याला या ठिकाणी जेवढा रवा घेतला आहे त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आहे। म्हणजे मी या ठिकाणी 1 कप रवा घेतला होता तर मी आता 2 कप गरम पाणी घालणार आहे। आधी आपल्याला थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर राहिलेलं सर्व पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत। आता आपण झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत। साधारणपणे 1 ते 2 मिनिटांनी आपण झाकण उघडून बघणार आहोत। तुम्ही बघू शकता रवा अर्धा शिजलेला आहे। आता आपण यामध्ये घालणार आहोत 1/2 चमचा वेलची पूड आणि 1/4 कप साखर आणि हे मिक्स करून घेऊ। साखर वितळायला लागली की शिऱ्याला पाणी सुटतं आणि अशा वेळी आपण पुन्हा झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत। 3 ते 4 मिनिटांनी आपण झाकण उघडून बघणार आहोत। तुम्ही बघू शकता पाणी पूर्णपणे आटलं आहे आणि शिरा पण शिजलेला आहे। अशा प्रकारे आपला आंब्याचा शिरा तयार आहे। तुम्ही बघू शकता याला किती छान रंग आलेला आहे आणि हा खूपच मऊ आणि लुसलुशीत झाला आहे। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला मऊ लुसलुशीत आंब्याच्या शिऱ्याची रेसिपी? नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।